त्यांच्या समाजाचं त्यांना प्रेम आहे म्हणून आला असं आमच्या समाजाच्या डोळ्यात पाणी येत नाही ही आमच्यासाठी शोकांतिका आहे. त्याबद्दलचं काय त्यांचं उलट कौतुक करायला पाहिजे की त्यांच्या समाजाच्या लोकांना त्रास झाला उपोषणाचा म्हणून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं उलट त्यांचं कौतुक करायला पाहिजे. पण आमचे मेले आत्महत्या करून त्यांच्या डोळ्याला थेंब बी नाही आला हे सुद्धा एक विरोधी पक्ष नेता आठवणीत राहण्यासारखं आहे की पिढ्यांना पार मराठ्यांचे लेकरं मेले आत्महत्या करून तरी त्यांच्या डोळ्याला थेंब आला नाही म्हणजे खूप कौतुक करण्यासारखा आणि खूप विचार मांडण्यासारखा विरोधी पक्ष नेता मिळाला राज्याला हे एक महत्वाचं. बघा चंद्रकांत पाटील असे म्हणाले की जे तुम्ही सगळेश्वर्याची मागणी करत आहात ते रक्तसंबंध आणि सगळेश्वर्यामध्ये काही फरक नाही आणि तुम्ही जे मागत आहात पूर्वीच मिळालेलं आहे. नाही चंद्रकांत दादा पाटील काय म्हणले हे पण खूप महत्वाचं आहे. आता महत्वाचं आहे की ते जर म्हणत असले की सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी जी आहे ती करण्याची गरजच नाही कारण यापूर्वीच त्याच्यासाठी कायदा झालेला आहे. म्हणजे ते नातेवाईक धरतेत वेगळे आणि आम्ही त्यांना सांगतोय वेगळं. त्यांचं असं म्हणणं दिसतंय त्यांच्या बोलण्यावरून की सगळ्या स्वाऱ्याची अंमलबजावणी करायची गरज नाही. ज्याची नोंद मिळाली त्याच्या आजोबाला त्याच्या चुलत्याला त्याच्या मुलाला त्याच्या आत्याला आरक्षण एक नोंद मिळाली तरी त्या आधारे मिळणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही काय म्हणतोय हे जरा सरकारनं. पण बघतोय जरांगे पाटील हे बोलत होते आमची लेकरं मेली तेव्हा वडेट्टीवार कुठे होते हा सवाल त्यांनी केलेला आहे. जरांगे पाटील यांनी वडेट्टीवारांवरती टीका केलेली आहे. आज खरं तर विजय वडेट्टीवार यांनी लक्ष्मण हाके यांची भेट घेतलेली आहे आणि यावेळेस वडेट्टीवार भावुक झाले असल्याचं देखील आपण पाहिलेलं होतं. मात्र आता यावरून जरांगे पाटील यांनी आता टीका केलेली आहे. आमची लेकरं मेली तेव्हा वडेट्टीवार नेमके कुठे होते असा सवाल त्यांनी यावेळेस उपस्थित केलेला आहे. याशिवाय सरकारने आमची मागणी नेमकी समजून घ्यावी असंही ते म्हणत आहे. स्वैर्य कशाला म्हणते मराठा समाजात पिढ्याना पिढ्या परंपरेनुसार राज्यात ज्या ज्या ठिकाणी गणगोतात लग्नाच्या सोयरीकी जुळत्या ते सगळे सोयरे ही व्याख्या दिलेली आहे मी तुम्हाला सगळ्या सोयऱ्यांची 10 महिन्यापासून. आणि वरील सर्व गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना त्या बांधवांना त्याची नोंद सापडली. एक मराठा बांधवांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर त्याच्या सोयऱ्यांना द्यायची. त्याची नोंद सापडली नसली तरीही त्याला म्हणतेत सगळे सोयरे. लग्नाचे गणगोतातील सोयरेधारी हे वेगळे आणि ज्याची नोंद सापडली ती नातेवाईक वेगळे. नातेवाईक म्हणजे त्याचे चुलते रक्ताचे नातेवाईक म्हणजे पुतणे चुलते आजे आजोबा हे याला सोयरे नाही म्हणत. तुमच्या नेत्यापासून त्याला सोयरे म्हणा लागले तुम्ही आम्हाला येण्यात कळायला लागले. मी सरळ सरळ सांगतो आज मुख्यमंत्री साहेबाला आणि शंभूराजे देसाई साहेबांना सुद्धा सगळे सोयऱ्यांची आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे व्याख्या झाली पाहिजे तरच अंमलबजावणी करा. नसता चंद्रकांत दादा पाटील म्हणते त्या पद्धतीनं जर सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी झाली तर ती आमची फसवणूक करू नका. सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करून आमची फसवणूक करू नका. कशी सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी घ्यायची आणि मराठ्यांना कुणबीत ओबीसीत आरक्षण कसं घ्यायचं आम्ही आमचं ठरवू. तुम्ही आमची बार बार फसवणूक करू नका. सगळे स्वाऱ्याची अंमलबजावणी तुम्ही 13 तारखेला करणार आणि पुन्हा आमची फसवणूक करणार तर हे आम्हाला मान्य नाही. आज सांग पुन्हा एकदा या प्रेसच्या माध्यमातून जाहीर शंभूराजे देसाई साहेबाला मुख्यमंत्री साहेबाला आणि देवेंद्र फडणवीस साहेबाला सांगतो सगळे स्वाऱ्यांची जी अंमलबजावणी करायची ती आमच्या व्याख्याप्रमाणे घ्या. आम्ही तुम्हाला 10 महिन्यापासून सांगतोय तुम्ही ती घेत नाहीये. आमची व्याख्या अशी आहे मराठा समाजात पिढ्याना पिढ्या परंपरेनुसार राज्यात ज्या ज्या ठिकाणी गणगोतात लग्नाच्या सोयरीकी जुळतात ते सर्व राज्य अंतर्गत येणार. आपण बघतोय या ठिकाणी जरांगे पाटील हे माध्यमांसोबत संवाद साधतायत आणि
नेमकी त्यांची मागणी काय आहे, सगळे सोयऱ्यांची व्याख्या काय आहे या संदर्भात ते भाष्य करत होते. हाकेंच्या भेटीवरून आता वडेट्टीवारांवर टीका जरांगेंनी यावेळेस केलेली आहे. सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा ही मागणी पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी केलेली आहे. खरं तर मनोज जरांगे यांनी 13 जुलैपर्यंतचा अल्टिमेटम सरकारला या आधीच दिलेला आहे, मात्र सरकारने आमची फसवणूक करू नये असं पुन्हा एकदा जरांगेंनी म्हटलेलं आहे.